जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, थैमान घातलं आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आता शिवसेना उद्धव ठाकरेगट सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावात बैलगाडी मोर्चा घातला, आज शिवसेनेच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या तरंगामध्ये भव्य असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने बैलगाडी घेऊन या ठिकाणी सहभागी झाले आहे। नेमक्या काय मागण्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल सर, नेमका काय मागण्या आहेत? आज आपण पाहिलं असेल की जळगाव जिल्ह्याची परिस्थिती आज या दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे। पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे। शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आणि हे सर्व असताना एक भाजपचा आमदार त्या 40 गावाला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करू शकतो, पण हे गद्दार इकडचे गेलेले 5-5 आमदार हे त्यांच्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दुष्काळ असताना सुद्धा त्यांचा आवाज हा उठवू शकत नाही आणि आपापल्या विभागातल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही। आपण जर पाहिलं असेल की या जिल्ह्याचा पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री आहे, पण धरणगावला 15-15, 20-20 दिवस पाणी मिळत नाही। आज मी येताना पाहिलं या सगळ्या धरणगावच्या प्रवेशद्वारासमोर मोठमोठ्या भव्य कमानी उभ्या करून त्याच्यातनं लाखो रुपयाचा भ्रष्टाचार चाललाय, पण विकास कामावर खर्च करण्यासाठी यांच्याकडे निधी नाही। अशा पद्धतीने हे जे या जळगाव ग्रामीण मध्ये जे चाललंय त्याचा उद्रेक म्हणून संपूर्ण शेतकरी यांनी आज हे बैलगाडीच्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि हा सगळा आक्रोश हा आम्ही जाऊन त्यांना पालकमंत्र्यांना जाब विचारणार आहे। जर आपल्याला मतदाराला शेतकऱ्याला न्याय देता येत नसेल तर आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही आम्ही मागणी करणार आहोत। भाऊ, तुम्ही नेमकं तुमच्या शर्टावर कापसाचे बोंड लावलेले आहे, नेमकं काय शासनाला काय लक्ष वेधायचे तुमचं? आपल्या या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 10,000 रुपयाचा धान कापसाला मिळाला होता आणि ह्या वर्षी हे मिंदेंचे सरकार गद्दार सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि 6,000 ते 6,500 क्विंटला कापसाला भाव आहे आणि म्हणून कापसामुळे आमच्या शेतकरी हा होरपडला गेलेला आहे। याला पाहिजे तसं उत्पन्न झाले नाही आणि भाव कमी आणि या पालकमंत्री हा किती या वर्षामध्ये डिंग्या मारत असेल, पण विधानसभेमध्ये तिथे आवाज उठवला पाहिजे। माझ्या शेतकरी राजाच्या हा धरणगाव तालुका दुष्काळ झाला पाहिजे आणि कापसाला प्रति 10,000 भाव मिळाला पाहिजे ही मागणी त्यांनी करायला पाहिजे होती, पण ती मागणी या ठिकाणी केली नाही। म्हणून आज शेतकऱ्यांचा आक्रोश या बैलगाडीच्या मोर्चाच्या माध्यमातून या धरणगावच्या रस्त्यावर उमटलेला आहे। 3-3 मंत्री आहे जिल्ह्यामध्ये, असं असताना पण शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ ती काय सांगा? आमच्या साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, एक भाजपचा आमदार 40 गाव तालुका दुष्काळ जाहीर करू शकतो, पण 3-3 कॅबिनेट मंत्री या जळगाव जिल्ह्याला आहे आणि त्यांच्या स्वतःचे तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर राहिलेले नाहीत। दुष्काळ सदृश्य म्हटलं, पण या सदृश्य मध्ये या माझ्या शेतकरी बांधवांचा गडचेपी करण्याचं काम चालू आहे। या सदृश्य परिस्थितीमध्ये कोणतीही माफी, कोणतीही सवलत, कोणत्याही आर्थिक निधी यांना मिळणार नाही आणि म्हणून या सरकारचा तीव्र निषेध या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतो। आपण बघितलं की या ठिकाणी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। 3-3 मंत्री असून जिल्ह्यामध्ये केवळ एकच तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होतो। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्ह्यात 3-3 मंत्री असताना त्या मागण्या सोडवल्या जात नाही, म्हणून अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचं या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। एकंदरीत या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील जे शिवसेना शिंदेगडाचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या धरणगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हा भव्य असा मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।